घराशेजारी लग्न असल्यानं रात्री उशिरापर्यंत स्पीकरचा दणदणाट सुरू होता. स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्यानं 70 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आवाज कमी करा असं सांगण्यासाठी गेला होता. मात्र आवाज कमी करण्याऐवजी नवरा मुलगा आणि टोळक्यानं या ज्येष्ठ नागरिकालाच मारहाण केली. त्यानंतर अपमान झाल्याच्या भावनेतून या नागरिकानं नदीत उडी मारून जीवन संपवलंय आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून नवरदेवासह 5 जणांना अटक केली आहे. पुणे शहरातील नवी खडकी परिसरात हा संपूर्ण प्रकार घडलाय. नेमकं काय घडलंय पाहूया. ज्ञानेश्वर साळुंके असं मृत्यूमुखी पडलेल्या या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. ज्ञानेश्वर यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या चेतन बेले या तरुणाचं लग्न ठरलं होतं. हळदीचा कार्यक्रम सुरू होता. स्पीकरवर मोठमोठ्या आवाजात गाणीही वाजत होती. नवरदेवाचे मित्र नाचत होते. मात्र आवाजाचा त्रास होत असल्यानं साळुंके यांनी या ठिकाणी जाऊन गोंधळ करू नका असं सांगितलं. त्यावर नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी त्यांना अपमानित करून हाकलून दिलं. त्यानंतरही बराच काळ हा गोंधळ सुरू राहिला. साळुंके पुन्हा तिथे गेले आणि पुन्हा आवाज कमी करा असं सांगू लागले. मात्र यावेळी आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. इतर कुटुंबीय सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण झाली. साळुंके यांच्या मुलाच्या डोक्यात कोयत्यानं वार करण्यात आले. या संपूर्ण घटनेनंतर ज्ञानेश्वर साळुंके पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले होते. त्याचा राग आल्यानं आरोपींनी पुन्हा ज्ञानेश्वर साळुंके यांना मारहाण केली आणि त्यानंतर मात्र अपमानित झाल्याची भावना मनात धरून ज्ञानेश्वर साळुंके यांनी बंड गार्डन येथील पुलावरून नदीत उडी मारून आपलं जीवन संपवलं. 28 मे 2023 रात्री 9:30 सुमारास नवी खडकी शिवाजी पुतळ्याजवळ येरोड्यामध्ये एक हळदीचा कार्यक्रम सुरू होता. तर त्या ठिकाणी जास्त गोंगाट असल्या ठिकाणी असल्या कारणानं शेजारी राहणारी एक वयस्कर व्यक्ती, त्यांचं नाव आहे पांडुरंग साळुंके, ज्ञानेश्वर साळुंके, ते आवाज कमी करा, गोंधळ कमी करा असं म्हणून सांगायला गेल्यानंतर त्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात जे नाचणारे किंवा तिथं असणारे लोकांनी त्यांना दमदाटी केली, हाकलून दिली. परत त्यांना त्रास वाटला म्हणून ते परत बोलायला गेल्यानंतर त्यांना दमदाटी केली, मारहाण केली लाथाबुक्यांनी. मध्यस्थी करण्यासाठी सोडवण्यासाठी घरचे त्यांच्या नातेवाईक मुलगा असून हे लोक गेल्यानंतर त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीमध्ये ज्याचं लग्न होतं त्या चेतन बेले या व्यक्तीनं कोयत्यांनी जे मयत झालेले ज्ञानेश्वर साळुंके यांच्या मुलाच्या डोक्यात कोयत्यांनी मारहाण केली. त्याच्यामध्ये रक्त खूप येत असल्याने ते पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले. तर आमच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी का गेले असतं या रागातून परत त्या वयस्कर व्यक्तीला मारहाण करण्यात आली. त्या साधारण 8 ते 10 इसमांनी वयस्कर व्यक्तीला मारहाण केल्यानंतर त्यांना त्या वेदना असह्य झाल्या. त्याचबरोबर ती जी मारणारी मुलं ही तरुण होती आणि एका वयस्कर माणसाला मारलं, ह्या मानसिक धक्का किंवा अपमान हा सहन नाही झाला आणि तिने रात्री 11 साधारणतः 11 बंड गार्डन पुलावरून नदीमध्ये उडी मारली. नंतर मग फायर ब्रिगेडकडून त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले, दवाखान्यात नेलं असता. दरम्यान साळुंके यांनी आत्महत्या केल्यानंतर नवरदेवासह मारहाण करणारं टोळकं पसार झालं होतं. यातल्या नवरदेव असलेल्या चेतन बेले याचं सोमवारी लग्न होतं, त्यामुळे कार्यालयात गेल्यास पोलीस आपल्याला अटक करतील अशी भीती त्याला होती. त्यामुळे मंगल कार्यालयात जाण्यास तो टाळाटाळ करत होता. मात्र मुलीकडील मंडळींनी पोलिसांना लग्नात अडथळा न आणण्याची विनंती केली. पोलिसांनी ही विनंती मान्य केली आणि त्यानंतर लग्न लागल्यानंतर चेतन बेले याला अटक करण्यात आली. लग्नानंतर मिरवणूक निघण्याऐवजी बेले याची रवानगी लग्न मंडपातून थेट तुरुंगातच झाली. पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com.